नमस्कार, बहुजन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूयात आजचे बातमीपत्र। चला लढूया स्वसंरक्षणासाठी। स्वसंरक्षण व महिला सक्षमीकरणासाठी प्रबोधन म्हणून बनवण्यात आलेला बहुचर्चित नारी चित्रपट 8 मार्च जागतिक महिला दिनी होणार प्रदर्शित। जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण यांनी चित्रपट निर्मितीचे केले कौतुक। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट फक्त बहुजन न्यूज चॅनलवर। चला लढूया स्वसंरक्षणासाठी। स्वसंरक्षणासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक जागृती व प्रबोधन म्हणून नारी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सदर चित्रपट जिल्हा परिषद कोल्हापूरच्या विशेष सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार असून बी न्यूज कोल्हापूर या चॅनेलवर हा चित्रपट दुपारी 1 वाजता व रात्री 10 वाजता दाखवला जाणार आहे। पारंपरिक खेळाबरोबरच कराटे, जुदो, तायकोंदो या संरक्षक खेळाला अभ्यासक्रमामध्ये स्थान मिळावं या हेतूने स्वसंरक्षण व महिला सक्षमीकरणासाठी जागृती व प्रबोधन म्हणून नारी या चित्रपटाची निर्मिती प्राथमिक शिक्षकांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी व अधिकारी वर्गाने चित्रपट निर्मितीचे अभिनंदन केले आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण यांनी चित्रपट निर्मितीचे विशेष कौतुक केले आहे। तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग व ज्येष्ठ मराठी अभिनेत्री अलकाताई कुबल यांनीही या चित्रपट निर्मितीचे विशेष कौतुक केले आहे। 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे। या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आमचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शहवाडीमधील शिक्षक अनिल कांबळे यांनी नारी हा एक अतिशय सुंदर चित्रपट निर्माण केलेला आहे, ज्यामध्ये आजच्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या महिलांचं विशेषतः युवतींचे प्रश्न शालेय किशोरवयीन अवस्थेत असलेल्या मुलींना येणारे भेडसावणारे प्रश्न आणि अशा वेळेला त्यांनी स्वतःचं स्वसंरक्षण कसं करणं अपेक्षित आहे आणि दैनंदिन शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या जुडो असेल, कराटे असेल, स्वसंरक्षणाचे विविध जे प्रकार आहेत या प्रकाराने प्रत्येक महिला, प्रत्येक युवती ही सक्षम झाली पाहिजे, जेणेकरून ती जिजाऊंची, छत्रपती ताराराणीची आजच्या काळातली प्रतिनिधी शोभली पाहिजे आणि तिने स्वतःचं संरक्षण सक्षमपणे केलं पाहिजे। आणि ही जी गरज आहे, ही गरज आणि त्याच्यावरचा उपाय याबद्दल अतिशय चांगलं चित्रपटाचं चित्रण हे अनिल कांबळे यांनी केलेलं आहे। नक्कीच ते कौतुकास पात्र आहेत। जास्तीत जास्त हा नारी चित्रपट प्रत्येक किशोरवयीन मुलींनी पाहायला पाहिजे, त्यांच्या पालकांनी पाहायला पाहिजे। नमस्कार, प्राथमिक शिक्षक अनिल कांबळे यांनी नारी हा चित्रपट अगदी कमी बजेटमध्ये खरं तर निर्मित केलेला आहे। खरं तर निर्मितीची आणि दिग्दर्शकाची ही त्यांची पहिलीच भूमिका म्हणायला हरकत नाही, कारण त्यांना हा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी एका प्रेरणेने हा चित्रपट निर्माण केलेला आहे। राज्यस्तरावरच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडू मुली त्यांनी नायिकांच्या भूमिकांसाठी घेतलेल्या आहेत। तसंच एक महिला आयोगानेही त्यांचं खूप विशेष कौतुक केलेलं आहे, त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची मलाही उत्सुकता लागून राहिलेली आहे। पण त्याआधी मी अनिल कांबळेंना माझ्या मनापासून शुभेच्छा देते, कारण त्यांनी सामाजिक विषय, समाज जागृती करण्याचा मेसेज या चित्रपटातून दिलाय। तेव्हा अनिलजी, नारी या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।